नमस्कार, मैं हूं इस्लामुद्दीन खान। आप देख रहे हैं पराठा टाइम्स। वाहन चलाते वक्त लोग अक्सर ओवरटेक करते हैं, जिसको लेकर विवाद भी हो जाता है। कुछ ऐसा ही मामला ठाणे से सटे उल्लास नगर में हुआ, जहां ओवरटेक विवाद को लेकर युवक की हत्या कर दी गई। बुधवार देर रात नवीन चौधरी दीपावली मनाने के लिए अपने घर जा रहा था, मगर रास्ते में ओवरटेक को लेकर नवीन चौधरी का कुछ लोगों से विवाद हो गया। ये छोटी सी बात इतना बड़ा विवाद बन गया कि नवीन पर धारदार हथियार और रॉड से हमला कर दिया गया। इस हमले में नवीन की मौत हो गई। जो मुलगा है त्याला मारलेला है, विना कारण मारलेला है। तो नसता नाही, पण त्याच्यावरती डायरेक्ट त्याची काही गलती असेल तर त्याला दोन चापटे मारून त्याला सोडायचे होते, पण त्याला डायरेक्ट त्याला मारून टाकलं। गलत झालंय असं उद्या कोणाच्या पण पोराला मारतील तिथे। आणि आपण जो पण असेल ह्या गुन्ह्यामध्ये जो सामील असेल ना, त्याला आम्ही सोडणार नाही। जी घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आहे, आणि आमचे बंधू दशरथ चौधरी यांचा तो पुतण्या नवीन यांचा तिथे त्याची हत्या झालेली आहे, आणि खरंच निंदनीय घटना आहे। आमची हीच मागणी आहे, डोळेसाहेबांनी हे सांगितलेलं आहे, या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील, मग तो कुणी असो, म्हणजे त्याला शिक्षा झाल्याशिवाय मागे हटणार नाही। गोष्ट सुरक्षित नाही म्हणून तर सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे। अशोकनगरमध्ये देखील कॅमेरे लावण्यासाठी मी स्वतः माझ्या खर्चाने प्रयत्न करत आहे, परंतु अजून त्याचे एस्टिमेट आलेले आहे आणि लागलेले नाही, पण काही दिवसातच ते कॅमेरे इथे लागणार आहे। फायनान्शियल इश्यूज आहेत, कारण ते माझ्या खिशातनं मला ते करायचे आहेत, आणि लवकरच ते जसं माझ्याकडे पैसा येईल ते लवकरात लवकर ते कॅमेरे लागले जातील। बिलकुल निंदनीय घटना आहे, आणि जो कोणी याच्यामध्ये असेल, जबाबदार असतील, जे दोषी असतील, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। याच्यानंतर कुणीही अशी हिंमत करायला नाही पाहिजे, कारण सम्राट अशोकनगर हा कुठला राजकीय आखाडा नसून हे आपला परिवार आहे, परंतु इथेही लोकांना काहीतरी राजकारण दिसत असतं, आणि हे चुकीची प्रकार आहे, आणि याचा कुणीही कधी समर्थन करणार नाही। जो कोणी आरोपी असतील ते कुणी असले तरी त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। दरअसल नवीन चौधरी स्थानीय शिवसेना नेता के जयंत चौधरी का भतीजा बताया जा रहा है। जैसे ही इस घटना की जानकारी जयंत चौधरी के समर्थकों को मिली, समर्थकों ने घटना स्थल पर पहुंचकर कई गाड़ियों में तोड़फोड़ की और आगजनी भी की। मामला यही नहीं थमा, मौके पर पहुंची पुलिस टीम पर भी आक्रोशित लोगों ने पथराव किया, जिसमें दो पुलिस वाले भी घायल हो गए हैं। हत्या के बाद से आरोपी फरार बताए जा रहे हैं। वहीं परिवार का आरोप है कि हत्या के पीछे पुरानी रंजिश है और ये हत्या योजना बनाकर दीपावली के मौके पर की गई है। तो देश और दुनिया की तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स।